हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। ऑनलाइन बुक केलेल्या वाहनांमध्ये थेट पुण्याहून नाशिक मध्ये 19 किलो गांजाचा प्रवास, पोलिसांनी मुद्देमाल सह केला जप्त। नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील भारतनगर चौफुली येथे एर्टिका चारचाकी वाहनात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या वाहन चालकाला मुंबई नाका पोलिसांनी 8 जुलै रोजी संध्याकाळी 5:30 वाजता भारतनगर चौफुली येथे पेट्रोलिंग करत असताना उभ्या असलेल्या एर्टिका चारचाकी चालकावर पोलिसांना संशय आल्यानं पोलिसांनी वाहन चालकास त्याला विचारपूस केली असता त्यानं प्रथम उडवाउडवीची उत्तरं दिले। पोलिसांना संशय आल्यानं वाहनाची तपासणी केली असता 19 किलो वजनाचा गांजा आढळून आल्यानं सदर वाहन चालकाचे नाव किरण धुमाळ असून वाहनामध्ये एक महिला व एक पुरुष असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। आज सकाळी मुंबई नगा पोलीस स्टेशनचे महेश दुने अंमलदार सदगीर आणि डीबीची टीम पेट्रोलिंग दरम्यानमध्ये एक गोपनीय बातमी मिळाल्यावरून भारतनगर चौफुलीवर एक उबेर ह्याची एक एअरटिका कार, जे गाडी नंबर आहे MH12WR5262, ही ह्या गाडी एक संशय स्थितीमध्ये गोपनीय बातमी मिळाल्यावरून त्या गाडीची तपासणी केली असता सदर गाडीमध्ये 19.37 किलो गांजा मिळून आलेला आहे आणि गाडीचा चालक यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। त्याप्रमाणे NDPS अंतर्गत गुन्हा दाखल केले करण्याची प्रोसिजर चालू आहे। एर्टिका वाहन हे पुण्याहून ॲपद्वारे ऑनलाईन पद्धतीनं बुक करून नाशिकमध्ये आणल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे। या प्रकरणी वाहन चालकाची अधिक तपासणी केली जात असून हा गांजा नेमका कोणाला विक्रीसाठी आणलाय व वाहनामध्ये आलेली महिला व पुरुष कोण होते याबाबत पोलीस शोध घेत आहे। या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे। शहर प्रतिनिधी दादासाहेब उबाळेंसह मी मयुरी खोलप, हिंदवी स्वराज्य न्यूज, नाशिक।